पीएम किसानचे 2000 रुपये तुमच्या खात्यावरती आलेले आहेत आणि ते तुम्ही काढणार आहात. मित्र हो, मागील व्हिडिओ मध्ये आपल्याला बँक ऑफ इंडिया मध्ये पैसे भरण्याची स्लिप कशी लिहावी म्हणजेच डिपॉझिट स्लिप हे सांगण्यात आलेलं आहे. आजच्या व्हिडिओ मध्ये विड्रॉल स्लिप कशी भरावी म्हणजेच पैसे काढण्याची स्लिप कशी भरावी हे सांगण्यात येणार आहे. आपण बँकेत जाता खूप गर्दी असते, खूप लोक असतात, शेतकरी लोक सुद्धा असतात, त्यांना लिहिता येत नाही, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पाहून त्यांना मदत करायची आहे. तुम्ही सुद्धा तुमच्यामध्ये डेव्हलप करून घ्यायचं आहे. पैसे काढण्याची स्लिप कशी भरावी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला, पैसे काढण्याचीच म्हणजे बँक ऑफ इंडियामध्ये पैसे विड्रॉल करण्याची स्लिप कशी लिहावी सुरू करूया. मित्रो, पाहू शकता ही बँक ऑफ इंडियाची कॅश विड्रॉल स्लिप म्हणजेच पैसे काढण्याची स्लिप. तर ही पावती कशा पद्धतीने लिहायची ती पहा. सर्वात प्रथम आपल्याला इथे शाखा ब्रँच नेम लिहावा लागेल. तुमची ज्या बँकेत खातं आहे त्या बँकेची शाखा कुठे आहे. उदाहरणार्थ बँक ऑफ इंडियाची पावती आहे तर जी शाखा आहे इथे शाखा लिहू शकता. उदाहरणासाठी मी चंदगड ब्रँच लिहितोय, त्यामुळे चंदगड शाखा. त्यानंतर पहा तारीख लिहायची आहे कोणत्या दिवशी तुम्ही पैसे काढणार आहात. उदाहरणार्थ 27/7/2023 रोजी पैसे काढणार आहात तर ती तारीख लिहायची आहे. आता तुम्हाला किती रुपये काढायचे आहेत. उदाहरणार्थ पीएम किसानचे 2000 रुपये तुमच्या खात्यावरती आलेले आहेत आणि ते तुम्ही काढणार आहात. तर कसे लिहायचे ते पहा. इथे तुम्हाला 2000 रुपये अंकात लिहावे लागतील आणि फक्त करावे लागेल. त्यानंतर आता अक्षरामध्ये सुद्धा लिहावे लागतात. तर ते कुठे लिहायचे तर पहा, यामध्ये लिहायचे आहे पे टू सेल्फ. किती रुपये ते इथे लिहा अक्षरामध्ये, त्यानंतर फक्त लिहा. अशा पद्धतीने तुम्ही लिहिल्यानंतर तुमचा अकाउंट नंबर लिहावा लागेल. तुमच्या पासबुकवरती तुमचा अकाउंट नंबर आहे तो या पेटीमध्ये लिहायचा आहे. जसा आहे त्या पद्धतीने तुम्ही लिहायचा आहे. पहा, डेमो लिहितो आहे मी, तुम्ही तुमचाच लिहा. अशा पद्धतीने अकाउंट नंबर लिहिल्यानंतर आता तुम्हाला सही करावी लागेल. तर सही कुठे करायची आहे पहा, येथे तुमचं नाव लिहून सही करायची आहे. आता नाव कुठे लिहायचं आहे पहा, येथे. उदाहरणासाठी मी नाव लिहितो आहे पहा. अशा पद्धतीने तुमचं जे नाव आहे ते तुम्ही इथे लिहा. त्यानंतर आता सही करायची आहे तर सही इथे पहा, खाताधारक का हस्ताक्षर, येथे तुम्हाला सही करावी लागेल. ही उदाहरणासाठी मी सही दाखवली आहे. तुमचा अंगठा असेल तर अंगठा करा यामध्येच. त्यानंतर पहा, पुन्हा खालती लिहायचं आहे इथे पे टू, कुणाला पे करायचं आहे तर तुमचं नाव पुन्हा लिहायचं आहे. पहा, तुमचं नाव येते मराठीत लिहून टाका, इंग्रजीत सुद्धा लिहू शकता पण इंग्रजीत संपूर्ण लिहावं लागेल. अशा पद्धतीने तुम्ही नाव लिहा. नाव लिहिल्यानंतर पहा किती रुपये काढणार आहात, 2000 रुपये. पुन्हा इथे अक्षरात 2000 रुपये तुम्हाला लिहावं लागणार आहे. पहा, रुपये 2 रुपये फक्त असं तुम्ही अक्षरी लिहायचं आहे. इतकं लिहिल्यानंतर पहा तुम्हाला आता काय करावं लागेल. बाकीचं आहे ते हाय तसं सोडून द्या, ऑफिस ओनली लिहू शकतात. पाठीमागच्या साईडला यायचं आहे. जर तुम्ही अंगठा करत असाल तर इथे अंगठा चिकटवायचा आहे. तुम्हाला पैसे कोणकोणते रुपये हवे आहेत. उदाहरण 2000 रुपये पाहिजेत, 2000ची नोट तर बंद झालेली आहे, याचा ऑप्शन सोडून द्या. 500 च्या 4 नोटा हव्या आहेत काय, तर 500 च्या 4 नोटा लिहा आणि इथे 2000 लिहा. अशा पद्धतीने आणि टोटल इथे 2000 लिहा. सिम्पली इतकाच फॉर्म भरायचा आहे. अंगठा असेल तर इथे अंगठा चिकटवायचा आहे. त्यानंतर हा डाव्या हाताचा अंगठा चिपवा. त्यानंतर पहा, हा झाला बँक ऑफ इंडियाची पैसे काढण्याची स्लिप. अशा पद्धतीने तुम्ही पैसे काढण्याची बँक ऑफ इंडियाची स्लिप लिहायची आहे.